हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवतो आहे दोन वर्ष टिकणारं खानदेशी पद्धतीचं अगदी चटपटीत असं लोणचं तर हे दोन वर्षापूर्वीचं लोणचं मी तुम्हाला दाखवते अगदी प्रूफ सहित हे लोणचं मला आईने दिलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकाल आता या उन्हाळ्यामध्ये याला दोन वर्ष कम्प्लीट होईल पण हे लोणचं अगदी तुम्ही पाहू शकाल जसंच्या तसं आहे तर आजची रेसिपी आईची आहे तर आईच्याच सगळ्या टिप आणि ट्रिक्स मला ज्या सांगितलेल्या आहेत आईने त्याच मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर इथे मी ह्या कैरेच्या फोडी करून घेतलेल्या आहेत यातल्या अशी कोय निघते ती मी काढून घेतलेली आहे आणि हे मी रात्रभर रूममध्ये असंच कापडावर पसरून ठेवलेले होते ह्या कैरीच्या फोडी तर यातल्या ज्या काही फुटलेल्या म्हणजेच अशा ब्रेक झालेल्या ज्या फोडी होत्या त्या मी एका साईडला काढून घेतलेल्या आहेत ह्या आपल्याला वापरायच्या नाही आहेत कारण की याने लोणचं लवकर खराब होतं आणि त्यानंतर कोहीवर असा एक पापुद्रा निघतो तो पण काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि ह्या ब्रेक झालेल्या ज्या फोडी आहेत त्याची तुम्ही भाजी बनवू शकता कैरीची भाजी ज्याला खानदेशामध्ये कैरीचा बाफला असं म्हणतात आणि आता ह्या कैऱ्यांचं आपल्याला लोणचं टाकायचं आहे साधारण या कैऱ्या अर्धा किलो आहेत तर यावर थोडीफार जर डस्ट असेल तर अशा प्रकारे आपल्याला ही पुसून घ्यायची आहे म्हणजे कैरी अगदी क्लीन होईल कारण की कैऱ्या फोडताना थोडीफार डस्ट त्याला लागतेच तर आता साहित्य पाहूया इथे एक कप तेल घेतलेलं आहे जर आपल्याला अजून लागलं तर आपण अजून वापरणार आहोत ऐंशी ग्रॅम मीठ घेतलेलं आहे म्हणजेच अर्धी वाटी पन्नास ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आणि मेथी घेतलेली आहे दोन चमचे म्हणजेच वीस ग्रॅम आहे लसूण घेतलेला आहे पाव वाटी अर्धा चमचा बडीशोप अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे एक चमचा हळद आणि दीड चमचे लाल तिखट घेतलेला आहे आपण या स लोणचं बनवताना विकतचा मसाला नाही वापरते तर इथे घेतलेला आहे दोन स्टिक दालचिनीचे घेतलेले आहेत एक स्टार फूल घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन हिरवी विलाईची घेतलेली आहे आठ ते दहा लवंग आहे आणि बारा ते तेरा काळी मिरी आहे तर हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे तर त्यासाठी इथे मी विलायची अशा प्रकारे सोलून घेतलेली आहे त्यामध्येच लवंग आ... काळी मिरी स्टार फूल आणि दालचिनी टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला हे छान असं कुटून घ्यायचं आहे आईच्या पद्धतीनेच बनवतो आहे आई, आई मिक्सरमध्ये नाही करत अशीच करते म्हणून आज सगळ्या तिच्याच स्टेप आपण फॉलो करतो आहे साधारण असं बारीक मी करून घेतलं आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यामध्येच आपल्याला बडीशोप पण टाकायची आहे आप आणि आपल्याला हलकी अशी ही पण कुटून घ्यायची आहे जास्त बारीक पूड नाही करायची तर आता बडीशोप पण आपली छान अशी कुठून झालेली आहे आता ही आपण बाजूला काढून घेऊया पाहू शकाल मी जाडसरच अशी ठेवलेली आहे आता लसूण अर्धा लसूण घेतलेला आहे अर्धा आपण नंतर वापरणार आहोत ते मी सांगणारच आहे पुढे आपल्याला हलका असा टेचून घ्यायचा आहे जास्त नाही फक्त अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला टेचून घ्यायचा आहे तो पण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इकडे मी तेल गरम ठेवत आहे करायला ठेवलेलं आहे छान असं कडकडीत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आता दुसरीकडे मी ताट घेऊन त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे तर खानदेशामध्ये साधारण अशाच प्रकारे लोणचं टाकलं जातं तर अशा प्रकारे आपल्याला हा राऊंड करून घ्यायचा आहे मीठ टाकून मोहरीची डाळ टाकलेली आहे अशा प्रकारे मोहरीच्या डाळीला देखील मी अशा प्रकारे राऊंड शेपमध्ये असं करून घेत आहे मेथी टाकलेली आहे काहीजण मेथी थोडीशी हलकी अशी बारीक करून घेतात हलकी कुटून घेतात पण मी आई नाही करत तर मी पण नाही केलेली इथे म्हणून मी अख्खी मेथी वापरलेली आहे आपण वाटलेला मसाला यामध्ये टाकायचा आहे बडीशोबची पूड टाकलेली आहे लाल तिखट लाल तिखट पण आपल्याला थोडं पसरून घ्यायचं आहे त्यानंतर हळद टाकायची आहे ही हळद मी घरी बनवलेली आहे त्यामुळंच मी ते हळद अगदी थोडी अशी वापरली आहे हिंग घेतलेलं आहे हिंग पण आपल्याला पसरून घ्यायचं आहे त्यानंतर आपण बारीक करून घेतलेला लसूण होता म्हणजे टेचून घेतलेला तो पण यामध्ये टाकायचा आहे आता तेल मी गॅसच्या खाली उतरवलं आहे तेल अजून खूप जास्त कडकडीत आहे हे कडकडीत इतकं तूप सॉरी तेल इतकं कडकडीत आपल्याला गरम हे मसाल्यामध्ये ओतायचं नाही आहे याला थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे यामध्ये मी लसणाची पाकळी टाकून पाहिली पहिली तर अजून तेल खूप गरम आहे आणि आता ही दुसरी टाकली लसणाची एक पाकळी तर तेल एकदम परफेक्ट असं गरम झालेलं आहे इ इत... साधारण असं आपल्याला तेल गरम हवं आहे आणि आता हे जे लसणाच्या आ... लसूण आहे तो यामध्ये टाकायचा आहे आणि एक, -एक पळी यामध्ये मी तेल टाकून घेत आहे तुम्ही पाहू शकाल मस्त अशी फोडणी या मसाल्याला बसलेली आहे आणि असं करत असताना जो मस्त असा ॲरोमा येतो या मसाल्यांचा पूर्ण घरभर हा ॲरोमा दरवळतो तर अशा प्रकारे थोडं थोडं करत तेल यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त गरम तेलही यामध्ये ओतायचं नाही आहे लक्षात ठेवा नाही तर मसाला जळू शकतो तर अशा प्रकारे हा मसाला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे म्हणजेच रूम टेम्परेचरला आणि त्यानंतरच आपण पुढची प्रोसेस पाहणार आहोत तोपर्यंत आपण आपल्याला ज्या बरणीमध्ये लोणचं टाकायचं आहे त्याची आपण इथे थोडी तयारी करून घेऊया तर तव्यावर थोडासा हिंग टाकला आहे मी आणि थोडी हिंगाची वाफ याला द्यायची आहे गॅस चालू करून आपल्याला छान याचा धूर या बरणीमध्ये दे द्यायचा आहे म्हणजेच बरणी छान स्टरलाइज होते हा मसाला पूर्णपणे मी थंड करून घेतला आहे गरम मसाला अजिबात राहता कामा नाही तर आता कैरीच्या फोडी घेऊन अशा प्रकारे आपल्याला यामध्ये डीप करून यामध्ये टाकायचे आहेत पूर्णपणे मसाला जो आहे तो कैरीच्या फोडींना लागला पाहिजे तर लोणचं टाकण्याची परफेक्ट वेळ म्हणजे पहिला पाऊस झाल्यानंतर किंवा पहिल्या पावसाची चाहूल लागते त्यावेळेस लोणचं टाकण्याची एकदम परफेक्ट अशी वेळ आहे खानदेशामध्येच याच सीझनमध्ये लोणचं टाकलं जातं म्हणजेच आत्ता जो जी वेळ आहे ती लोणचं टाकण्यासाठी अगदी परफेक्ट अशी आहे म्हणजे आत्ता जर लोणचं टाकलं तर खूप जास्त दिवस टिकतं तर अशा प्रकारे तर आता तर आ, मी अजून तुम्हाला एक दुसऱ्या प्रकारचं लोणचं बनवते दाख याच मसाल्यामध्ये म्हणजेच तुम्हाला जर खूप असं गिळगळीत लोणचं नको असेल कारण की खूप दिवस राहिल्यानंतर साहजिकच कळ ज्या फोडी आहेत त्या खूप मऊ होतात तर, होता। तर तसं न होण्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे गूळ घेतलेला आहे मी गुळ टाकल्यानंतर काय होतं एकतर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही बनवू शकता गोड गुळ टाकल्यानंतर कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या अशा थोड्याशा ताठर होतात म्हणजेच कडक होतात आणि त्यामुळं खूप दिवस असं या कैरीच्या फोडी ज्या आहेत त्या अशा मऊ होत नाहीत तर मी ताटामध्ये टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि हे यामध्ये काढून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे पण तुम्ही हे लोणचं बनवू शकता जर तुम्हाला अगदी गिळगिळीत नको असेल तर तर अशा अशा प्रकारे हे मी करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये तेल कमी आहे तर मी पुन्हा तेल गरम करून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे थंड करायचं आहे गाईस तेल तेल अजिबात गरम यामध्ये ओतायचं नाही पूर्ण ना नॉर्मल कडकडीत कर, कर, गरम करायचं पुन्हा थंड करायचं आणि त्यानंतरच तेल यामध्ये ओतायचं आहे तर अजून एक इथं टीप अशी आहे की या लोणच्याच्या फोडी पूर्णपणे तेलामध्ये बुडल्या पाहिजेत तरच तुमचं लोणचं जे आहे ते दोन वर्ष टिकणार आहे अन्यथा अजिबात तुमचं लोणचं टिकणार नाही आणि याला ओला हात अजिबात लागू द्यायचा नाही म्हणजेच लोणचं आपलं खूप जास्त दिवस टिकतं तर अशा प्रकारे मी या फोडी बुडेपर्यंत बरणीमध्ये आणि दुसऱ्या भांड्यामध्ये ह्या अशा प्रकारे मी तेल टाकून घेत आहे की जेणेकरून पूर्ण या फोडी यामध्ये डिप झाल्या पाहिजेत इतकं तेल यामध्ये मी टाकून घेत आहे तुम्ही पाहू शकाल या फोडी ज्या आहेत त्या पूर्णपणे यामध्ये तेलामध्ये हे झालेल्या आहेत पूर्ण बुडालेल्या आहेत तर अशाच काही टिप आणि ट्रिक्स आहेत तर आता काय करायचं यावर एक कापड बांधायचं आपल्याला यामध्ये लगेच झाकण नाही लावायचं असं कापड बांधायचं आणि वरून झाकण जे जा आहे ते पालथं मारायचं म्हणजेच काय होतं आपलं लोणचं म्हणजे थोडंसं हवेशीर राहतं म्हणजे डस्ट पण जात नाही आणि थोडी हवा पण खेळती राहते यावर कडुलिंबाचा ढगळा ठेवतात तर माझ्याकडे नाही आहे तर यावर तुम्ही कडुलिंबाचा एक काही पानं असतात ते तुम्ही यावर आणून अख्खा ढगळा यावर ठेवू शकता तर अशा प्रकारे हे लोणचं एक दोन दिवसानंतर अधूनमधून हलवत राहायचं तर, हल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की वळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद